श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंबंधीचा पहिला टप्पा आज सुरू झाला. आज पहिल्या दिवशी 4 महिलांसह 26 इच्छुक उमेदवारांना देवस्थान समितीच्या वतीनं मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. येत्या 3 दिवसात 81 पात्र उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करून त्यांचा अहवाल राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला पाठवण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात पगारी पुजारी पदासाठी दुसऱ्यांदा मुलाखती होत आहेत. करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. आजपासून 3 दिवस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं नियोजन देवस्थान समितीनं केलंय. देवस्थान समितीकडे 4 महिलांसह एकूण 252 इच्छुकांचे अर्ज आलेत. त्यांची छाननी केली असता 81 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरलेत. आजपासून 3 दिवस या मुलाखती टेमलाई टेकडीवरील देवस्थान समितीच्या यात्रीनिवासमध्ये होणार आहेत. आज पहिल्या दिवशी 26 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सहाय्यक सचिव शिवाजीराव साळवी, समिती सदस्य संगीता खाडे, वैशाली क्षीरसागर, शिवाजीराव जाधव, सुभाष वोरा, वेदशास्त्र संपन्न विकास जोशी, कृष्णानंद शास्त्री यांची समिती इच्छुकांच्या मुलाखती घेतीये. केवळ देवीची सेवा करण्यासाठी आपण हे काम करण्यास तयार आहोत. पगारी पुजारी म्हणून शासनाकडून किती मानधन मिळणार हा प्रश्न आमच्या दृष्टीनं गौण आहे, अशी प्रतिक्रिया मुलाखतीला आलेल्या काही इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केली. आणि आम्ही पगारी पुजारीसाठी अर्ज भरला होता, आज त्याची मुलाखत आहे. आमची एवढीच इच्छा आहे की जगदंबा चरणी आम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे, तेवढं ते प्राप्त व्हावं आम्हाला. मी महालक्ष्मी मंदिरामध्ये सेविकरी म्हणून अर्ज भरलेला आहे. महालक्ष्मीची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. आणि मी महालक्ष्मी मंदिरासाठी सेवेकरी म्हणून अर्ज भरलेला आहे. मला फक्त सेवेकरी म्हणून एक महालक्ष्मीची सेवा करता यावी हीच फक्त माझी इच्छा आहे. देवस्थान समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या ग्रामीण भागातील पुजाऱ्यांनी सुद्धा पगारी पुजारी पदासाठी अर्ज केलेत. धार्मिक पौराहित्य विधीसंबंधित ज्ञान, देवीचा साज शृंगार कसा केला जातो याची प्रात्यक्षिक घेऊन निवड समिती मुलाखती घेतीये. 22 फेब्रुवारीपर्यंत या मुलाखती चालणार आहेत. 3 दिवस मुलाखती झाल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल राज्य शासनाच्या विधी न्याय विभागाकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. ही निवड अतिशय पारदर्शकतेपणानं सर्व एक उमेदवाराला 10-10 मिनिटं देऊन पूर्ण या मुलाखतीमध्ये महालक्ष्मीच्या संदर्भातली परंपरा, यामध्ये येत असलेले रोज होत असलेल्या पूजा अर्चा, आरती, वर्षातले होणारे सण उत्सव, तिला आईला ज्या पद्धतीनं साडी नेसवली जाते ते प्रत्येकाला इथं साडी कशी नेसवता येते या संदर्भातले सर्व गोष्टी या मुलाखती जो देणार आहे त्याच्याकडून आम्ही या ठिकाणी घेतो. गेल्या वर्षी 19, 20, 21 जून रोजी अशाच प्रकारे पगारी पुजारी पदाच्या मुलाखती झाल्या होत्या. आता यावर्षी पुन्हा एकदा निवड प्रक्रिया राबवली आहे.